नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज माझ्या मम्मी म्हणजेच माझ्या सासूबाई आपल्याला एक नवीन रेसिपी करून दाखवणार आहेत. मम्मी, काय करणार आहोत आपण आज? नमस्कार, मी अनिता संजय जाधव. मी आज शेवग्याच्या शेंगांचा फ्राई करणार आहे. अच्छा, आता आपण मम्मी आपल्याला दाखवणार आहे की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते. हे तिखट घ्यायचं, हा, हळद घ्यायची, गरम मसाला, मीठ आणि तांदळाचं पीठ. शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत, त्या फ्राय करायसाठी यांचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. तुकडे केल्यानंतर त्यांना बॉईल करायचे, गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत. या शेवग्या शेंगाचे तुकडे केलेले आहेत, ते आता आपण गरम पाणी करून करा ठेवले आहे, त्याच्यामध्ये बॉईल करून 5 मिनिटांमध्ये काढायचे बाहेर. त्याच्यात मीठ घालूया. आता आपल्या तुकडे केलेले शेंगा फ्राय बॉईल झालेले आहेत, 15 ते 20 मिनिटं बॉईल करायचे आहेत त्यांना. एका प्लेट मध्ये काढून घ्यायच्या. सगळ्या तयार बॉईल झालेले आहेत, ते अशा थोडा दाबले ना का ते समजतात. बॉईल झालेले आहेत. हे तिखट आहे, ते मी छोटा चमच आहे 3 चमच घेत आहे. हळद आहे 1 चमच, गरम मसाला 1 चमच, चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण या बॉईल करते वेळी थोडस आपण मीठ टाकलेलं आहे. थोडा 1.5 चमच मीठ घेऊया. हे तांदळाचं पीठ आहे, त्यांनी या ओळ्या शेंगांना चांगलं कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण 2 चमच तांदळाचे पीठ घालत आहे. ओके, सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. मिश्रण एकजीव झालेला आहे. आता आपण फ्राय करायसाठी ना एक तवा घेतलेला आहे, पण घेत चालू करूया. तवा आता आपला गरम झालेला आहे, तर गॅस बारीक करूया. थोडे तेल टाकूया त्याच्यामध्ये. ओलसर शेंगा आहेत, कारण एकदम सुक्या घेतल्यानंतर त्याला मसाला आहे ते काय बरोबर लागणार नाही, म्हणून ओलसर घ्यायचे आहेत. त्या ह्या मिक्सरमध्ये जरा घोळून घ्यायचे आहेत, लावायचं त्याला. आता आपण हे घालून फ्राय करत आहे. शेंगा तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे, आता हे आपण फ्राय करण्यासाठी टाकले आहे. अजून एक थोडासा हलकासा तेल टाकूया त्याच्यावरती. टाकतो ना थोडं थोडं फ्राय करून घेऊया. तेल टाकू. पलटी करायच्या, जरा पाठचा भाग पण त्यांचा पूर्ण तयार झाला पाहिजे. तयार झालेले आहेत.
काय आहेत राहिलेल्या थोड्याशा त्या पण आपण फ्राय करून घेणार आहोत. थोडे त्यांना साईडला हलवत गेलं म्हणजे मसाला पूर्ण लागेल. थोडं हलकस हलवूया आपण. एक साईड तयार झालेले आहेत. सल्टी करूया. हे आता तयार झाले आहेत. आता गॅस बंद करूया आणि प्लेट मध्ये काढून घेऊया. ह्या शेंगा खूप छान कुरकुरीत होतात. व्हेजिटेरियन लोकांसाठी आज अ फिश म्हणून पण म्हणजे आपण बोलू शकतो त्याला. आमच्या घरी ह्या शेंगा सगळ्यांना खूप आवडतात. आपण ही शेंग्याची रेसिपी नक्की करून पास. सगळ्यांना खूपच आवडेल.